हिमायतनगर तालुक्यातील कांडली ग्रामपंचायतीमध्ये 14व्या आणि 15व्या वित्त आयोगामध्ये जो निधी आला होता त्या निधीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अफरातफर केल्याची तक्रार वंचित बहुजन आघाडीचे हिमायतनगर तालुका अध्यक्ष रविराज दूत कावडे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केलेली आहे। सदरील प्रकरणाची आता चौकशी सुरू आहे, पण नेमकं चौकशीमध्ये काय समोर आलं हे आणखी स्पष्ट झालं नाही। ही या गावची भग्न अवस्थेत असलेली ग्रामपंचायत आहे, त्यावरनं या गावचे काय हाल असतील हे आपल्याला समजून येईल। गावामध्ये ठिकठिकाणी घाण साचलेली आहे, दलित वस्त्या तर अत्यंत या वस्त्यांचं वर्णन बेहाल असंच करण्यात येईल, कारण सांडपाणी तुंबलं आहे, रस्त्यामध्ये चिखल झाला आहे आणि ग्रामपंचायत कांडली येथील नागरिकांच्या आरोग्याशी खेळत असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीच्या तालुकाध्यक्षांनी लावलेला आहे। 26 जानेवारीच्या पूर्वसंध्येपर्यंत जर चौकशी पूर्ण होऊन दोषीविरुद्ध कारवाई न झाल्यास परत एकदा प्रजासत्ताक दिनी आमरण उपोषण करणार असल्याचं वंचित बहुजन आघाडीच्या तालुक अध्यक्षांनी सांगितलेलं आहे। या गावाची ही बकाल अवस्था आहे, ठिकठिकाणी पाणी तुंबलं आहे, सगळीकडे चिखल झालेला आहे आणि गावच्या लोकांना शुद्ध पाणी मिळत नाही असाही आरोप त्यांनी केलेला आहे। या गावातल्या दलित वस्तीची ही अवस्था आहे आपल्याला स्पष्ट दिसत आहे आणि गावामध्ये कुठलीच विकासात्मक कामे झाली नाही। जी काही कामे झालेली आहे ती अत्यंत थातूर मातूर पद्धतीने आलेल्या निधीची मात्र अफरातफर झाल्याची बाब वंचित बहुजन आघाडीच्या तालुकाध्यक्षांना कळताच त्यांनी जिल्हाधिकाऱ्याकडे याची तक्रार केली असून आता कारवाई कुणावर होणार हे येणाऱ्या काळात आपल्याला समजणार आहे। सध्या या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचं समोर आलेलं आहे। या गावची ही गावच्या या बकाल अवस्थेवरून गावाचं चित्र आपल्याला समजेल। सर, मी डॉक्टर रविराज जळबाराव दूतकावडे तालुका अध्यक्ष वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मोजे कांडली खुर्दे येथे 14वीत व 15वीतमध्ये निकृष्ट दर्जाचे काही कामं करून काही कामं कागदपत्री दाखवून ज्या लोकांनी निधी उचलला कामं न करता भ्रष्टाचार केला या संदर्भामध्ये पंचायत समिती गटविकास अधिकारी हिमायतनगर यांच्याकडे तक्रार केली। त्या तक्रारीच्या अनुषंगाने आतापर्यंत कुठल्याच प्रकारची चौकशी नाही झाली। येई त्या 26 प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येपर्यंत त्यांनी जर माझ्या निवेदनानुसार तक्रार करून योग्य चौकशी करून संबंधित दोषी अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई केली नसता मी येणाऱ्या काळामध्ये प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला आमरण उपोषणाला बसणार आहे। सर, काय 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 म्हणणं आहे तुमचं, म्हणजे नेमकं काय झालेलं आहे? सर, माझ्या ग्रामपंचायतच्या काळामध्ये जे 14चा आणि 15चा निधी येते तर त्या निधीमध्ये भ्रष्टाचार झालेला आहे। सर, काही कामं के दाखवले, काही खुर्च्या वगैरे नाकापेक्षा मोती जड। सर, बसायला आज इथं आज ऑलरेडी ग्रामपंचायत नाही, ज्या त्या ग्रामपंचायतमध्ये जेथं खर्च न करायला होता त्या लोकांनी एक खुर्च्या आणल्या बघा, त्याच्यामध्ये काही साहित्य आणले आणि त्याच्यामध्ये भ्रष्टाचार केला। मागील 1 वर्षापासून गावामध्ये पाणीपुरवठाची मोटर बंद आहे। सर, वेळोवेळी ग्रामपंचायत सरपंचाला पुन्हा सर ग्रामसेवकला वारंवार भोरंदणी वाढे किंवा प्रत्यक्ष सांगले तरी ते टाळाटाळ करतात। माझा एक आदा असा उद्देश आहे की सरपंच एक मराठा समाजाचे आहे। सर, माझं असं मला म्हणणं व्हायला की सर काय जाणून बुजून तर आमच्या मनुवादी विचारानुसार तर आमच्यावर अन्याय करत नाहीत ना। दलित वस्तीची जी पाण्याची टाकी होती सर 1,07,000 पाण्याची पाईपलाईन दुरुस्त करून आम्ही ऑलरेडी तयार केली, यांच्या काळामध्येच तीच पाईपलाईन जाणून बुजून बंद करून आमच्या वस्तीमध्ये पाणी पुरवठा बंद केला। सर, ना आज रोजी नाल्यामधून असं लोकांना जाता येत नाही, माझ्यासोबत आमच्या शेजारी आहेत बघा त्यांना विचारा त्यांना किती अडचण होत आहे पाण्यामुळं, त्यांच्या घरामध्ये पाणी येत आहे। आज सरकार कोट्यावधी रुपये कोरोनाच्या कोरोनासाठी प्रतिबंधक म्हणून उपाययोजना करत आहे, पण या कांडली खुर्द गावामध्ये आज घडीला इतक्या प्रकारचं घाणीचं साम्राज्य झाले की प्रत्येकाच्या रस्त्याने पाणी आहे, नालीतलं गटारातलं पाणी येत आहे, तेच पाय घेऊन लोक घरात जात आहेत आणि लोकांना बीमार पडतो आहेत। माझं असं एक म्हणणं आहे की तात्काळ त्या ग्रामसेवकांनी गटविकास अधिकारी साहेबांनी तात्काळ त्या ग्रामसेवकाला आदेशित करून जे गावातली काही समस्या आहे ते सोडवायला सांगावं, अन्यथा आम्ही येईल त्या काळामध्ये माझ्या वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडणार आहे। सर, नमस्कार, मी सरपंच विनायक पाटील कांडली, कांडलीतले सरपंच आहे। 14व्या आणि 15व्या वित्त आयोगामध्ये म्हणजे काय कामे झालेली आहेत त्याची तक्रार झालेली आहे त्या संदर्भात? 14 वित्त कामाचं म्हणलं तर माझ्या मते मला याच काल एक वर्ष झालं जवळपास सरपंच होऊन,
एक वर्ष सरपंच झालं, 14 वित्ताचा हिशोब मागील सरपंच मागील ग्रामसेवक ह्याला सगळ्या गोष्टी माहीत आहेत. उरला प्रश्न 15 वित्त आयोगाचा. 15 वित्त आयोगाचा निधी आमच्या गावात फार कमी असतो आणि गाव छोटं आहे, गावातल्या भरपूर अडचणी आहेत आणि 25-15 जे रस्ता आलेला आहे त्याच्या हेडला पैसे नाहीत. दलित वस्तीचं काम 1-2 दिवसात सुरू होणार आहे आणि जे दलिताचे प्रश्न आहेत, मी दलित समाजातूनच सरपंच झालो आहे कारण दलित समाजाचे माझ्याकडे 2 मेंबर आहेत, उपसरपंच आणि ग्रामचे सदस्य आहेत. त्यांच्या आशीर्वादामुळं, त्या समाजाच्या आशीर्वादामुळं मी आज सरपंच झालेलो आहे. विकासात्मक कामाचा सुरुवात करताना थोडंसं कोरोनाचा काळ जास्त प्रमाणात कोरोना होता. कोरोनाच्या काळामुळं आपल्याला कुठं कामं करता आली नाही आणि कामं जे केली ते छोटी मोठी कामं जे केली ते आपण केलेली आहेत कामं. मूलभूत सुविधा आहेत, जसं की पाणी पुरवठ्याची व्यवस्था उद्याला म्हणजे 15 वित्त आयोगातून आपण इन्स्ट्रुमेंट केलेलं तयार आहे. एक 26 जानेवारीच्या निमित्ताने आमदार साहेब जळगावकर साहेब यांची तब्येत ठीक नसल्यामुळं उद्घाटनाला थोडंसं विलंब झाला, त्यांची प्रकृती ठीक नाही. 1-2 दिवसात त्यांनी नारळ फोडून एक कार्यक्रम पाण्याचा सुरुवात होणार आहे. अंतर्गत रस्त्याची गाव छोट, तुम्हाला सांगायचं म्हणजे गावामध्ये पहिले रस्ते झालेलेच नाहीत आणि झालेले रस्ते आहेत पाणी साचून रस्ते खराब झालेले आहेत. महत्त्वाचं म्हणजे आज तुम्ही माझ्या घराच्या बाजूलाच रस्ता पाहिला असेल, रस्ता इतका निकृष्ट दर्जाचा आहे. आम्ही जवळपास 15-16 हजाराचा खडक आणून तिथं टाकलेला आहे. खडक टाकूनसुद्धा त्याचे पैसे आम्हाला भेटत नाहीत. आम्ही एखादी गोष्ट करायची म्हणलं की लगेच तुम्ही आदरणीय पत्रकार साहेब आम्हाला म्हणता की हे निधी काय केला, ते निधी काय केला. आम्ही करायचं तरी काय मला सांगा ना. आणि दुसरी गोष्ट, जनरलच्या खात्यात पैसे नाहीत, घरपट्टी कोणी भरायला तयार नाही आणि स्वतःची संरक्षण स्वतःनं या कोरोनाच्या काळात करायला पाहिजे ते. आणि दुसरीकडे स्वच्छता, आपण स्वतःचं घर जर स्वच्छतेमध्ये ठेवलं आणि आपण घर आजूबाजूचा परिसर आपला साफ ठेवला तर गाव ऑटोमॅटिक स्वच्छता होते. हे आहे DTV न्यूज नेटवर्क आणि आपण बघत आहात DT न्यूज मराठी.